उजनी धरणात बोट बुडून दुर्घटना घडलेली आहे. 6 जण बेपत्ता झालेले आहेत. पुण्यातील कल्याणी नगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कारवाईला आता वेग आल्याचा दिसत आहे. पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बारवर मोठी कारवाई करत या बारला टाळं ठोकलंय. याच बारमध्ये धनिक पुत्र वेदांत अग्रवालने दारू प्यायली होती. अल्पवयीन मुलाला दारू दिल्याने बारवर कारवाई करण्यात आली आहे. तर मालेगावातील अंजंग या गावी बालिकाच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. डोक्यात टणक वस्तूचा मार लागल्याने मृत्यू झाल्याची नोंद धुळे शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात करण्यात आली आहे. अहवालामध्ये इतर गैरकृत्याची नोंद नाही आहे. या प्रकरणी 2 संशयितांना अटक केली असून मालेगाव न्यायालयात त्यांना हजर केलं जाणार आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहत असून आपापसातील वादातून हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झालाय. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 60 भाविक होते. या चालकासह 18 जण जखमी झालेत. यामध्ये 4 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ही घटना पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात घडली आहे. बियरने भरलेला कंटेनर गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारात असणाऱ्या सीएनजी पंपासमोर वळण घेत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने त्या कंटेनरला जोरदार धडक दिली आहे. संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली आहे. शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आणि आता दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असल्याची माहिती मिळते. पैठणच्या जायकवाडी धरणावरून संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कावडगाव जवळ फुटली आहे. जायकवाडी धरणात फक्त 6% पाणी आहे. अशा भीषण परिस्थितीत पुन्हा लाखो लिटर पाणी वाया गेल्याने संभाजीनगरवासियांची डोकेदुखी वाढली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखोंचं नुकसान झालंय. आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय. नुकसानीची पाहणी सुद्धा केली आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कणकवली तालुक्यातील अनेक घरांचं नुकसान झालं होतं. तर आमदार नितेश राणे यांनी तात्काळ छप्पर दुरुस्तीसाठी नागरिकांना मदत केली होती. आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करत राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12वी परीक्षेत कोकणाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. 12वीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. सातत्याने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी कोकणच्या मुलांनी या वर्षीची कायम ठेवलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे शक्य होऊ शकतं असं केसरकर म्हणाले. कुर्ल्यातील हॉटेलच्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ सुरू आहे. चिकन तळण्याच्या जाळीने गटारातील गाळ काढला जातोय. कुर्ल्यातील इस्तांबूल दरबार या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार समोर आला. याच परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल दिवस रात्र सुरू असतात. काही दिवसांआधी मुंबईत शॉर्मा खाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या व्हिडिओमुळे सुरक्षित अन्न ग्राहकांना खरंच मिळत आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यातील कल्याणी नगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कारवाईला आता वेग आल्याचं दिसत आहे. पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बारवर मोठी कारवाई करत या बारला टाळे ठोकला आहे. याच बारमध्ये धनिक पुत्र वेदांत अग्रवालने दारू प्यायली होती. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाला दारू दिल्याने बारवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेर येथील विद्यार्थ्यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे मंगळवारी आंदोलन केलंय. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल नियमानुसार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून आम्ही विद्यापीठाच्या वेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस रेमेडियल हा नियम लागू होता व तो नियम चालू राहू देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले. यंदा बारावीचा निकाल 93.37% लागला. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली. 91.51% निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय, तर 91.95% मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे. 95.47% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.60% इतकी आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला 12वीच्या परीक्षेत 100% गुण मिळाले. रेणुका असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. देवगिरी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती, तर राज्यातील 8782 मुलांना 90% गुण मिळाले असून याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शिराळा तालुक्यातील गावांमध्ये गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे व कवले देखील उडाले. अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडल्याचं दिसलंय. जमिनीतील खोल गेलेली पाणी पातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे पैठण तालुक्यातील बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून पाचोड आडूळ कडेठाणसह परिसरातील शेतकरी डाळिंब बाग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढलंय. जलसाठ्याने तळ गाठलाय आणि त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न फार गंभीर होऊ लागलाय. सध्या शेतात मशागतीचे कामं सुरू आहेत आणि पेरणीचा काळ जवळ येतो. चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होते. वसमतच्या आठवडी बाजारात गाई बैल म्हैसेसह इतरही दूध दुभती जनावरं शेतकरी विकण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना योग्य भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होतो. दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील सामान्य नागरिक व शेतकरी पुरता बेजार झाला. या दुष्काळाचा फटका दूध उत्पादक शेतकरी आणि खवा व्यावसायिकांना बसत आहे. देशभर प्रसिद्ध असलेला कुंथलगिरीचा खवा व पेढा व्यवसाय ही पुरता संकटात सापडला असून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. खव्याचे दर अचानक 20 ते 30 रुपये किलोने घसरले आहेत, त्यामुळे खवा आणि पेढा तयार करणे व विक्री करणे व्यावसायिकांना परवडण्याचे झाले आहे.